आणि यानंतर बातमी पंजाबमधनं आहे. अमृतपाल सिंग याच्या पत्नीला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अमृतसर विमानतळावरनं त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे. किरणदीप कौर लंडनला पळून जाण्याच्या बेतात होती. गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल किरण हे दोघेही फरार आहेत आणि आता अखेरीस किरण सिंगला ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं आहे. किरणदीप कौर लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती आणि तेव्हाच अमृतसर विमानतळावरनं कारवाई करून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल पोलिसांच्या हातावरती तुरी देत पोलिसांना गुंगारा देत त्यांच्या हातातनं निसटून जातोय. अमृतपालवरती कारवाईसाठी पोलीस जंगजंग पछाडतायत. अमृतपालच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरनं ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालंय. किरणदीप कौर लंडनला पळून जाण्याच्या बेतात होती आणि त्याच वेळेला पोलिसांनी कारवाई केली आहे. खलिस्तानी चळवळीचा प्रवर्तक आणि प्रणेता अशा आशयाची इमेज अमृत सिंगनं गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून तयार केलेली होती. प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अमृतपालच्या पत्नीला ताब्यात घेण्यात यश मिळालंय, कशी आणि कुठे केली पोलिसांनी कारवाई? अमृतसर विमानतळावरती ही कारवाई जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे आणि अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर ही गेल्या काही दिवसांपासून पोलीस तिच्या शोधामध्ये होते. जेव्हापासून अमृतपाल सिंगवरती कारवाई करण्यात आलेली होती त्याच्यानंतर ती गेले काही दिवस फरार पण होती आणि त्या अनुषंगानं एक पोलिसांना भीती होती की कदाचित ती विदेशात पळून जाईल आणि तशाच पद्धतीनं जेव्हा ती लंडनला जात होती अमृतसरवरून त्यावेळी ही कारवाई करण्यात आलेली आहे. अमृतसर एअरपोर्टवरती तिला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं बघावं लागेल याच्यानंतर आता पुढे काय कारवाई पोलीस करणार. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.